महाविद्यालयाच्या वतीने नवीन नाशिक परिसरामध्ये एक चांगल्या प्रकारची मोहीम आजपासून करण्यात येत आहे. यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचं पालन होणार असं पोलीस प्रशासनातर्फे सांगण्यात येत आहे. नवीन नाशिकमध्ये असलेल्या भाजी मार्केट परिसरामध्ये आज प्रायोगिक तत्वावर फक्त पवननगर भाजी मार्केट यामध्ये जाणारे बाकीचे सर्व रस्ते सील करून एकच रस्ता त्या ठिकाणी चालू ठेवण्यात येणार आहे. आणि त्या ठिकाणी प्रत्येकाला 5 रुपये असं तिकीट त्या ठिकाणी देण्यात येणार आहे. एक तासाच्या आत सदर व्यक्ती जर बाहेर आला नाही तर त्याला 500 रुपये अशी दंडात्मक कारवाई देखील करण्यात येणार आहे. हा दंड मनपा प्रशासनाच्या वतीने वसूल करण्यात येणार आहे. तर 5 रुपयाची पावती देखील मनपा प्रशासनच वसूल करणार आहे. आणि त्या वसूल झालेल्या पैशांमध्ये मार्केटमध्ये जे सॅनिटायझर आहे बाकी जे सिस्टम आहेत त्या ठिकाणी फॉलो केले जातील. मी निशिकांत पाटील, नवीन नाशिकहून दैनिक देशदूत. शहरामध्ये दिवसेंदिवस कोरोना वाढत आहे, त्या पार्श्वभूमीवर जी बाजारपेठांमध्ये गर्दी होती ती बाजारपेठातील गर्दी नियंत्रित करता यावी आणि तिथे सोशल डिस्टन्सिंग पाळता यावी आणि एकाच वेळी होणारी गर्दी नियंत्रित करता यावी यासाठी माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 43 अन्वये एक नोटिफिकेशन काढण्यात आलेले आहे. त्या अनुषंगाने असे जे प्रत्येक पोलिसांच्या हद्दीतील महत्त्वाच्या बाजारपेठा आहेत आणि जिथे जास्त गर्दी होत आहे अशा बाजारपेठामधला प्रवेश नियंत्रित केला जाणार आहे. आणि या संदर्भामध्ये तिथे सर्व ज्याचे एंट्री पॉईंट आणि एक्झिट पॉईंट हे प्रतिबंधित करून एकच तिथे एंट्री पॉईंट आणि एक्झिट पॉईंट ठेवणार आहे आणि त्या ठिकाणी प्रत्येक प्रवेशद्वारावर ₹5 हे प्रवेश शुल्क घेण्यात येणार आहे. हे ₹5 प्रवेश शुल्क घेण्याचे कारण तिथे सॅनिटेशनची व्यवस्था व्हावी, व्यवस्थित सोशल डिस्टन्स पाळलं जावं आणि यासाठी हा निधी आहे तो महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी तेथे वसूल करणार आहेत. या संदर्भात जर कोणी 1 तासापेक्षा जास्त तिथे रिंगाळत राहिलेलं असेल तर त्याच्यावर देखील दंडाची कारवाई करण्यात येईल. याशिवाय विना मास्क देखील जर तिथे कोणी आढळून आला तर त्याच्यावर देखील दंडाची कारवाई करण्यात येणार आहे. अशा प्रकारे आपण बाजारपेठातली गर्दी नियंत्रित करण्याचा हा उपक्रम आहे आणि त्याद्वारे आपण दंडात्मक कारवाई करून देखील बाजारपेठामधली अनावश्यक गर्दी ही आपण टाळणार आहोत. आणि हे आता नाशिक शहरातल्या प्रत्येक पोलिसांच्या हद्दीतल्या महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये करण्यात येणार आहे. नुकताच माननीय आयुक्त महोदय, पोलीस कमिशनर साहेब जे आहेत त्यांनी एक परिपत्रक काढलं आहे ज्यानुसार महाराष्ट्र पोलीस अधिनियमच्या कलम 43 अन्वये आपले जिथेही भाजी बाजार किंवा गर्दीचे ठिकाणं असतील तिथे आपण पाहतो की बहुतांशी लोक असे फिरायला आणण्यासारखे येतात, घरच्यांना घेऊन येतात, विनाकारण गर्दी वाढवतात. यामुळे आत्ता ह्या परिपत्रकानुसार आमची नुकताच मीटिंग झाली यात DCP साहेब, ACP साहेब आणि PI सर्व पोलीस स्टेशन्सचे आणि आमचे विभागीय अधिकारी महापालिका यांची नुकतीच संयुक्त मीटिंग झाली. यानुसार आता आपण आपलं जे पवननगर येथील भाजी मार्केट आहे तिथे आज व्हिजिट दिली. तर मग या परिपत्रकात असं दिलं आहे की असे जे भाजी बाजार आहेत तिथे तुम्ही एंट्री एक्झिट पॉईंट ठेवा, एकच एंट्री एक्झिट पॉईंट. आणि जेही लोक येतील इथे भाजी बाजार करायला त्याला पर व्यक्तीला 1 तासासाठी 5 रुपये असे आपण पावती देणार आहोत. त्याच्यासोबत जर 4 लोक असतील तर 20 रुपये असे 1 तासासाठी पावती देण्यात येणार आहे. त्यामुळे 1 तासाच्यावर जर तो व्यक्ती तिथेच राहिला तर त्याला 500 रुपये दंडही स्वीकारला जाणार आहे. आणि शिवाय मास्कच्या कारवाई याच्याने होणार काय की जे लोक विनाकारण बाजारात घुटमळतात किंवा लोकांनाही घेऊन येतात घरच्यांना, तर याच्यामुळे बाजारात होणारी अनावश्यक गर्दी आणि वाढता कोरोनाचा प्रादुर्भावसुद्धा रोखण्यास मदत होणार आहे. आणि त्यासाठी आज पवननगर मार्केटला व्हिजिट करायला मी, त्यानंतर आपले अंबड पोलीस स्टेशनचे PI कमलाकर जाधव साहेब आणि बाकी पोलीस स्टेशनची मंडळी तसेच आमचा महापालिकेचा सर्व आरोग्य विभाग DSI कर्मचारी वर्ग इथे आलेला आहे. आता आम्ही आज इथे बॅरिकेटिंग करून उद्यापासून हे जे पावती वगैरे आहे प्रणाली ती चालू करणार आहोत आणि जेणेकरून इथे गर्दी होणार नाही आणि कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आपल्याला आळा घालण्यास मदत होईल असे चालू आहे.